अनेक विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उल्लेख झाला, मग अगदी रासू गवई साहेब असतील किंवा पीजी गवई साहेब असतील किंवा भाटकर सर असतील ज्यांनी परम कम्प्युटर या ठिकाणी तयार केला, किंवा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असतील, अशी अनेक मंडळी की ज्यांनी या महाराष्ट्राच्या नाईक साहेब की ज्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा केला, असे अनेक लोक या संस्थेमध्ये आपल्याला शिक्षण घेताना पाहायला मिळाले. कवीरे सुरेश भटांसारखे साहित्यिक असतील किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत की ज्यांची एक नावांची एक मोठी मांदी आहे आपल्याला या ठिकाणी वाचता येईल. आणि मला असं वाटतं की त्यातले काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. बीटी सरांचा उल्लेख मी केलाच आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या लोकांनी आणि हाही उल्लेख केलाच पाहिजे, अर्थात माझ्या आईचं शिक्षण देखील याच संस्थेमध्ये झालं, त्यामुळे त्याचाही मला अतिशय अभिमान आहे. कारण शेवटी आपण जीवनामध्ये जे काही मिळवतो ते मिळवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आपल्या आई वडिलांचा असतो, आणि म्हणून त्या अर्थानं माझ्याकरता ही जागा देखील अतिशय पवित्र आहे. खर तर माझ्या आईला देखील आजच्या कार्यक्रमाला यायचं होतं, पण काही कारणाने ती या ठिकाणी येऊ शकली नाही. तिने आपल्या सगळ्या जुन्या मैत्रिणींना फोन वगैरे करून त्या सगळ्यांचाही तिथे येण्याचा कार्यक्रम तयार केला होता, पण काही कारणाने तो होऊ शकला नाही. पण नंतरचा आता आपलं वर्षभर कार्यक्रम चालणार आहे, एखाद्या कार्यक्रमाला जरूर ती येईल.